आधुनिकीकरणाच्या हव्यासापोटी आणि वृक्षतोडीमुळे धोक्यात आलेल्या देवराई विषयी जनजागृती करणं आवश्यक आहे. याच विषयी देवराई महोत्सव पुण्यात साजरा करण्यात आला आणि त्याचबरोबर चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. भारताला देवरायांचा समृद्ध वारसा आहे. देवरायांच्या जतनासाठी देशपातळीवर अनेक उपक्रम राबवले जात आहेत. पुण्यात झालेला देवराई महोत्सव हा त्यापैकीच एक उल्लेखनीय उपक्रम होता. मानव वंशशास्त्रज्ञ डॉक्टर कैलाश चंद्र मल्होत्रा, पुणे विभागाचे पोस्ट मास्टर जनरल गणेश सावळेश्वर, प्राध्यापक श्रीधर महाजन, ज्येष्ठ वनाधिकारी माधव गोखले, महोत्सवाचे संयोजक सुनील भिडे आदी मान्यवर महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी टपाल विभागातर्फे देवळांच्या महोत्सवाचे संयोजक सुनील भिडे यांनी प्रास्ताविक केलं. देवराईचा आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी राखून ठेवलेला पिढ्यापिढ्याचा वारसा आहे आणि हा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. मानव वंशशास्त्रज्ञ डॉक्टर के सी मल्होत्रा यांनी यावेळी बोलताना सांगितलं, वृक्षतोडी बरोबरच अनेक कारणांनी धोक्यात आलेल्या देवराया माणसानं वेळीच वाचवल्या नाही तर पुढे जाऊन निर्माण होणारी असंतुलनाची स्थिती माणसाच्या हाताबाहेरची ठरेल. निसर्ग परिसंस्थेत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या देवरायांचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. देवरायांचा हा इतिहास, देवरायांची दुर्मिळ छायाचित्र, देवरायांशी जोडलेली प्रत्येक राज्याची संस्कृती या सर्वांची माहिती देणारं मिशन देवराई हे चित्र प्रदर्शन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात भरवण्यात आलं होतं. यावेळी बोलताना महोत्सवाचे संयोजक सुनील भिडे म्हणाले, मिशन देवराई मध्ये आमची संकल्पना एक नेटवर्क तयार व्हावं की जे देवराईला प्रोटेक्ट करेल. या नेटवर्क मध्ये आम्हाला अभ्यासक हवेत, आम्हाला सामान्य माणूस हवा आहे, आम्हाला विद्यार्थी हवेत, आम्हाला यंग जनरेशन हवी आहे, आम्हाला एक्सपर्ट्स हवेत. या सगळ्यांचं म्हणून एक नेटवर्क तयार व्हावं. हे नेटवर्क एकमेकांशी इंटरॅक्टिव्ह असावं, त्यांनी एकमेकांच्या सहकार्याने देवराई ही संकल्पना जी आता ऱ्हास होत चाललेला आहे, त्याला वेगवेगळ्या स्वरूपाचे त्रुटींमुळे त्या ऱ्हास होत चाललेला आहे, तो ऱ्हास थांबावा यासाठी प्रयत्न व्हावेत आणि त्याचं कॉन्झर्वेशन व्हावं ही मिशन देवराई मागची मूळ संकल्पना आहे. गोखले यांनी प्रदर्शनाची माहिती दिली. राष्ट्रीय मानव संग्रहालय भोपाळ इथे आमचा एक प्राध्यापक कैलाश मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली एक गट आहे जो देवरायांवरती काम करतो, भारतभरातल्या वेगवेगळ्या देवरायांच्या प्रश्नांवरती काम करतो. त्यामार्फत आम्ही एक प्रवासी फोटो प्रदर्शन देवरायांचं याच्यावरती सुमारे 15 वर्षापूर्वी काम करायला सुरुवात केली आणि याचा उद्देश हा आहे की हे प्रदर्शन भारतातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाईल आणि लोकांना देवराई परंपरेविषयी एक माहिती त्यांना तिथे मिळेल आणि ती माहिती सर्वांगीण असेल. म्हणजे देवराया म्हणजे काय, त्या कशा असतात, भारतभर त्या कशा पद्धतीने पसरलेल्या आहेत. या प्रदर्शनात देवरायांची चित्र, विविध नकाशे तसंच निसर्ग परिसंस्थेतील विविध घटक छायाचित्रांच्या स्वरूपात एकत्रित पाहता येत होते. लोकसंस्कृतीशी असलेलं देवराईचं नातं, देवरायांवरची आजची संकट, देवरायांची वैज्ञानिक माहिती अशा अनेक गोष्टी पोस्टर्स आणि छायाचित्रांच्या माध्यमातून या प्रदर्शनात मांडण्यात आल्या. डॉक्टर माणिक पाठक यांनी प्रदर्शनातील छायाचित्रांची वैशिष्ट्ये सांगितली. देवराई मध्ये शिरल्यानंतर असं घनदाट जंगल दिसायला सुरुवात होते. नंतर ह्या इथे असलेले मूर्ती नसलेली परंतु काहीतरी दगडाच्या स्वरूपात असलेले हे देव असतात. ह्या इथे तिकडे बाहेर वीरगळ असतो किंवा शेंदूर फासलेले देव असे झाडाखाली ठेवलेले असतात. प्रिया भिडे यावेळी बोलताना म्हणाल्या, भोपलकरची देवराई तिथे आता धरण झालंय, गुंजवणी धरण, आणि या धरणामध्ये जाणार होती पाण्यामध्ये बॅकवॉटरमध्ये, पण स्थानिक ग्रामस्थ आणि आमच्या थोड्या प्रयत्नामुळे आज ही देवराई वाचलेली आहे. तर अशा पद्धतीचे कॉन्झर्वेशनचे
जे प्रयत्न आहेत ते नागरिकांच्या लोकसहभागातून होऊ शकतात. देवरायांची घनता सांगणारे वैशिष्ट्य दाखवणारे देखणे फोटो शहरवासियांना इथे पाहता आले.